गाव गंधारपाले, तालुका महाड, जिल्हा रायगड. ही बौद्धकालीन लेणी आहे. बौद्धकालीन लेणी असे रूम 28 आहेत. 15 पाण्याचे कुंड आहेत. असे तूप 3 आहेत. लक्षात. आणखीन परत शिलालेख 3 आहेत. लक्षात. परत आणखीन तुम्हाला सांगतो, हे तपश्चर्यामध्ये अशोक सम्राट राजाच्या काळातल्या आहेत. अशोक सम्राट राजाच्या काळातल्या आहेत या. आणि हे असे खूप सुंदर आहेत. आता हे काम झालेलं आहे, 10 वर्ष झाली पायरे आणि हे पत्र वगैरे. 12 महिने पाणी चालू असतो. 12 महिने. हां. आणि हे रूम असं एकदम आहेत ना, आता पाहिलं तुम्ही, एक मूर्ती आहे गौतम बुद्धांची वरती. वरती गौतम बुद्धांची मूर्ती आहे. वरती आणखीन परत गॅलरी वगैरे आहे, जिना वगैरे टाईप आहे. सर्व व्यवस्था आहे. स्वच्छ पण आहे. आता तुम्ही तर फिरून आलात व्यवस्थित, अगदी प्रामाणिकपणाने, अगदी काम करून, देखरेख एकदम ठीक एकदम. झाडं वगैरे लावणं, साफसफाई करणं, असं आहे. पण तुम्ही आलात नाही ना, तर वरनं जाऊन आलात ना घरी. ती मूर्ती आहे गौतम बुद्धांची. ती बघायची आपल्याला. किती नंबर देऊ मध्ये? एक नंबर. काय करायला झालं त्यांची पहिली परवानगी घ्यायला लागते. त्या शो काय करता येत नाही. रायगड हे मोठे मोठे आपले आहेत ना, हे पुराणातल्या वस्तू त्यांच्या टाकतो. काही गेल्या वरती धरण कुशली हा तुकडा एवढा पाहिजे. अरे बर, आता अखंड होता पावसामध्ये किती झाला. तुम्ही किती वर्षापासून आधी? तर मला 4 वर्ष. मग तुम्हाला पुरातत्व खात्याने इथं दिलंय. हां, हां. तिथे आपण नाही गेलो. नाही दिसत पण ना, आता आपले जो देणार नाही तर दिसणार पण नाही कोणाला. पहिला इथूनच असा रस्ता होता, तुटला तो. आता जाता येत नाही गावातून. असा जायला पहिला रस्ता होता. पहिला नंबर त्याचा, त्याच आधी पहिला नंबरचा आहे. 10 वर्षापूर्वी आम्ही आलो होतो. पायवाड होती. होते पायवाड. इथून अशी पायवाड होती आधी. पाणी काय
जाय मग आपल्याला खडा बाईक पण टाकू दे म्हणू शुद्ध आहे गाईचं पाणी म्हणून वापरायचं इथं काय चांगलं असायचं काय चांगला करायचं हा 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 खराब करायचं वगैरे म्हणून करू होतो तो बघा कसं आहे व्यवस्थित आहे एक शब्द बोलतो तिथे अनेक उच्चार असा आहे आणि मूर्ती आहे ते तिन्ही बाजूला मूर्ती आहे पहिली समोर एक आहे आणि बाजूला दोन आहे तीन बाजूला तीन अशा शिल्प आहे कुठलंही असं आता की शिकवत आपल्याला तसं
मी काय म्हणतो ऐका, जी आता जी आपण जी लेणी बघितली, या लेणीचं नाव आहे गंधारपाळे, बरोबर? ही महाड मधली सगळ्यात मोठी लेणी आपण असं म्हणतो. त्याच पद्धतीने ह्या महाड शहरामध्ये अजून दुसऱ्या ठिकाणी कुठे लेणी आहे का? आहे. कुठे आहे ती? पोल गावामध्ये. पोल गावामध्ये. हा, दोन ठिकाणी आहे. बर, एक समचंद मी तिथून जायला रस्ता आहे, एक सवानकोंडावरून जायला रस्ता आहे. अच्छा. हा, आणि तिथं असे गुंफा वगैरे असेच आहे पण छोटे आहेत. एकीकडे तीन आहेत आणि एकीकडे चार पाच असे छोटे छोटे रूम आहेत. त्याचा शोध कधी लागला? हा, त्याचा शोध तरी पण एक 15-20 वर्ष तरी झाला. सध्या लागला? सध्या लागला. बरं, तिकडे माणसं वगैरे पण असतात याच्यापूर्वी आपल्याला माहिती होतं ते कोणाला. आणि ती परत आणखीन आपली तर शिवतर घालून नाही ना, तिकडं माहिती आहे ना? माहिती आहे. आणि दुसरं एक नवीन भाऊ कट्टार म्हणून का काहीतरी आता निघाला आहे तिथं. तिथं अजून लेणी आहेत? लेणी म्हणजे असं जे आहे गोवा आहे. हां.